गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आत्ताच काम आवरले सगळं आणि जेवण करायचं आहे अजून, बाकीचं काम सगळं आवरलेलं आहे। हे जरा बाहेर निघालेत, तुम्ही पाहू शकता इथे। गुड मॉर्निंग। आज जरा तब्येत ठीक नाहीये। हा, आमची परी मागच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं ना, परी आजारी आहे। तर परीच्या म्हणजे ह्याच्यामुळे ती आजारी पडल्यामुळे घरात सगळे मम्मी मी आणि चारू आम्ही तिघं पण पॅक आहे। एकदम पूर्ण सर्दीने पॅक केले आणि कणकणी अंग वगैरे खूप दुखत आहे। आज थोडं काम आहे त्यामुळे बाहेर चाललं आहे। म्हटलं चला आजचा दिवसभराचा पूर्ण तुम्हाला एक ब्लॉग दाखवूयात म्हणून म्हटलं, आणि चारूची इच्छा होती चला आज आपण ब्लॉग शूट करूया। तर आपण व्हिडिओ आवरतो तोपर्यंत ही व्हिडिओ काढते। परी पण थोडीशी आजारी आहे, तिला पण सर्दी वगैरे झाली, तिला औषधं वगैरे आणली होती आणि आता बरी होत आली तिच्या वासाने। थोडीशी मला पण कणकणी आली, ह्यांना पण आणि आईंना पण सगळ्यांनाच कणकणी आली। सगळीच थोडे थोडे आजारी पडलेत। तर इथं पाहू शकता तुम्ही, मी नेमकं जेवायला घेतलं होतं आणि व्हिडिओ बनवावं म्हणलं तेवढ्यात, कारण परीला शेवग्याची शेंग खूप आवडते। ती तिच्या हाताने हातात दिली तर तिखट असली तरी व्यवस्थित खाते। तिला पहिल्यापासूनच शेवगा पाहिलं की खूप आवडतो। तर चला जातोय आता बँकेत, कुरकुमला जायचं आहे। इथून थोडंसं म्हणजे आहे 20-25 किलोमीटर असेल अंदाजे, 30-40 असेल। मी काल परवा पण नाही का एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, बँकेत थोडं काम होतं आणि चाललं होतं। हे नाशिकचं बँक अकाउंट होतं माझं, ज्यावेळेस मी नाशिकला कॉलेजला होतो त्यावेळेस स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट होतं। आणि त्यात थोडे पैसे आहेत, अचानक एक मेसेज आला की युअर म्हणजे त्या अकाउंटला पैसे आहेत, एक 8-9 हजार रुपये आहे त्या अकाउंटला। तर बघू काय जुगाड होतं आहे का म्हणलं, ते अकाउंट तसं पण यूज करत नाही ना। पण परवा मी गेलो होतो त्यावेळेस त्यांना केलं होतं, रिक्वेस्ट केली होती की असं असं आहे आणि नेमकं काय झालं, त्याला आधार कार्ड वगैरे लिंक नव्हतं। तर तिथले जे बँक मॅनेजर आहेत मॅडम आहे ते, तर त्या मॅडमनी एकदम मस्तपैकी समजून सांगितलं आणि त्या अकाउंट त्यांनी इकडनं रिक्वेस्ट टाकली तिकडच्या शाखेला, नाशिकच्या आडगावच्या शाखेला। आणि मग त्या शाखेच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून त्यांनी पण ते अकाउंट इकडं ट्रान्सफर केलं आहे। मग आज त्यांना KYC द्यायचं आहे आधार कार्ड वगैरे लिंक करून। म्हटलं बघूया, मग ते पैसे निघू शकतात। म्हटलं नाही राहू दे, आता झालं आहे सगळं जुगाड तर ते अकाउंट पण चालू ठेवूयात। तर चला निघतो आता मी, चला तोर परीने केली खायला सुरुवात। चलो जातो मी इकडे। तर मित्रांनो चला आता आपण जाऊयात कुरकुमला। जाताना एक दोन थोडेसे व्हिडिओ दाखवत तुम्हाला आणि तिथं गेल्यावरती पण थोडंसं ट्राय करूयात। आणि आजचा दिवसभराचा व्हिडिओ हा संध्याकाळी अपलोड करून बघा, करतो आम्ही अपलोड, तर बघा। चलो तर मित्रांनो, सकाळी तुम्हाला दाखवलेच मी की आज कुरकुमला आलो होतो, घरची सगळी कामं वगैरे आवरली होती आणि थोडं बँकेत काम होतं, आता ते काम आवरलं। आणि योगायोग असा की बँकेतलं सगळं काम आवरून मी निघालोच होतो। तर म्हटलं आता कुरकुम म्हणजे आमच्या इथलं म्हणजे कुरकुम ठिकाण सगळ्यांना माहितीच असेल, एक म्हणजे जागृत देवस्थान आहे आमच्या इथलं कुरकुमचं, फिरंगाई मातेचं देवीचं। तर म्हटलं चला आपण दर्शन घेऊन जाऊ, आता आलोच तर येत होतं दर्शन घ्यायला मंदिराकडं आणि पहिलीच वेळ, त्यामुळं थोडंसं विचारत येत होतं की मंदिराकडे जायला रस्ता वगैरे कुठे आहे। आणि नेमकं एक मित्र म्हणजे एक स्टार, एकेकाचं एक टिकटॉक स्टार खूप मोठा म्हणजे फेमस वगैरे होता, बऱ्यापैकी तुम्ही ओळखताला तर मी दाखवत तुम्हाला। तर तो तिकडनं येत होता आणि त्यांनी जोरात आवाज दिला, आता मी काही लक्ष नाही दिलं। आणि मित्र आहे म्हणजे माझा एकदम जवळचा मित्र, आणि तो तिकडनं येत आणि त्यांनी जोरात आवाज दिला हे विकी, पण मी काही ऐकलं नाही। मी पुढं आलो आणि नंतर तरी कॉल केला, अरे काही पुढं आवाज दिला तरी बघायला तयार नाही। मग आता तो भेटला आहे, आम्ही आलो इथं देवदर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं चला एक ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना पण दाखवू। म्हणजे जास्त करून मी म्हणजे कुठं जाणं होत नाही, पण गेलं की भरपूर लोक वगैरे भेटतात। तर आज हा भेटलेला आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही प्रताप इंदापूरचा आहे, हा पुण्याला जॉबला असतो आणि आता तो पुण्याला 1-2 दिवस सुट्टी होती त्याच्या। म्हणजे वगैरे गुड न्यूज अशी की त्याच्या बहिणीला मुलगा झाला एक रविवारी ना, रविवारी, आणि तो सुट्टी टाकून इंदापूरला गेला होता। आणि जाताना नेमका आजचा योग असा की मी नेमकं कुरकुमला यायला आणि त्यांनी मला पाहिला आणि आज बरेच दिवसापासून बोलणं वगैरे होतं, नॉर्मल कॉलवरती बोलणं होतं, व्हॉट्सअपला वगैरे इकडे तिकडे बोलणं असतं, पण भेट म्हणजे आज पहिलीच भेट आणि भारी वाटलं। एक जवळचा मित्र असा अचानक भेटल्यावर कसं एकदम मस्त वाटतं ना।
तर भेटला आणि दर्शन वगैरे घेतलं आणि आता इथं मंदिरातच आहे, तुम्ही बघू शकता माग बॅक साईडला वगैरे सगळे. आणि म्हटलं चला आपण एक व्लॉग बनवूया, म्हणजे व्हिडिओ बनवूया, त्यात तुला पण आजच्या दिवसाची एक नाही का आपण म्हणतो एक दिवसातला कोणतरी नाही दिवसात आज काहीतरी चांगलं घडलं त्यातलं एक हा प्रकार हा भाग की एक मित्र भेटला जुना. नाही मला पण खूप छान वाटलं, मी अपेक्षाच नव्हती, मला डायरेक्टली तू दिसलं आणि लगेच क्लिक झालं मला. आणि तुझ्या निमित्ताने मला हे मंदिर बघायला मिळालं. मी जास्त मंदिराशी माझा संबंध नाही येत पण तरी आज तुझ्या निमित्ताने. आय टी मध्ये जॉब लाय हा, त्यामुळे कसं होतं आय टी साधा पुणे वगैरे, त्यामुळे अरे त्याचा काही संबंधच नाही आहे. पण तरी पण खूप जण रोज रोज आमच्या ऑफिस मध्ये कोणाचा ना कोणाचा उपवास असतो. उपवास देवाला मानणार आहे, मी असं नाही देवाला मानत नाही, पण देवाशिवाय जास्त नाही संपर्क आला माझा जास्त. मी आता पुढच्या आता तुम्ही पुढे बघू शकता एक मंदिराचा थोडासा आढावा दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होतं तुम्हाला मी सांगितलं की कॅमेरा घेऊन फिरणं शक्य होत नाही, बऱ्याच वेळा मंदिरांच्या वगैरे कॅमेरा अलाउड नसतो, पण तरी पण एक थोडासा ओव्हरव्ह्यू दाखवतो. आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. आता मित्र भेटलाय हा रील्स काढायचे खूप सारे, तर बऱ्याच दिवसातून एक जवळचा मित्र भेटलाय, थोड्या गप्पा गोष्टी वगैरे होतील. चला कंटिन्यू करू. तर तुम्ही बघू शकता हे आहे टोटल मंदिर पूर्ण अख्खं कारण असं मस्त असं प्रसन्न वातावरण आहे. बऱ्याच वेळ बसलो होतो आम्ही इथं, आता निघतोय. सो बघू शकता इकडनं पूर्ण एंट्री वगैरे आहे आणि त्या साईडनं ही बॅक साईड आहे. तिथे काहीतरी भुयारी पण होतं तिथं. हां पूर्ण इकडं बघू शकता ही फ्रंट साईड आहे पूर्णपणे असं. इकडनं नवरात्रीत वगैरे भरपूर गर्दी असते इथं. हे मंदिर पूर्ण आणि देवी आतमध्ये बघू शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्ही हे मुख्य प्रवेशद्वारी म्हणजे मंदिराचं जो पुढचा प्रवेशाचं ठिकाण आहे ते पाहू शकता इथं. पूर्णपणे फिरंगाई माता प्रसन्न असं लिहिलेलं आहे कुरकुम. आणि इथनं एंट्री केलं की लगेच समोरच देवीची अशी सुंदर मूर्ती आहे. देवदर्शन वगैरे झालं. आता योगायोगाने आज मंगळवार म्हणजे देवीचा वार, असं काही अपेक्षित नव्हतं. अनपेक्षित असं सकाळी म्हटलं चला जाऊयात आज होईल काय काम नव्हतं, तर तब्येत पण ठीक नव्हती. म्हटलं घरी आलं तर झोपूनच राहील आणि झोपलं की जास्त परत आजार पण जड होतं. म्हटलं चला आज जाऊन येऊयात आणि आलो तर आपण भेटला प्रताप भेटला, त्याच्याशी गप्पा गोष्टी झाल्या, देवाचं दर्शन झालं आणि मस्त झालं. मस्त वाटलं म्हणजे आज दिवस चांगला वाटला एकदम. रेग्युलर रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं. आता जायचं आहे घरी. घरी जाताना प्रेम म्हणजे चारूचा भाऊ आजारी आहे, त्याला भेटायला जायचं हॉस्पिटलला. जाताना तुम्हाला दाखवतो थोडा वेळ तिथं थांबायचं. आता वाजलेत आधीच जाऊ तोपर्यंत, 3:30-4 वाजले की आपला रेग्युलर कामाचा वेळ होतो आहे. तोपर्यंत गेलं की कामावर यायचं. आज गुरांना खायला नव्हतं, गेल्यावर खायला वगैरे आणावं लागलं. तर चला तुम्हाला एकदा दाखवतो. परत प्रताप निघाला आहे, आता तो जाईल पुण्याकडे आणि मी चौकल्यावरून केडगावला जाईल. तर चलो भेटूयात. इंस्टाग्रामवर त्याची पण आयडी आहे, तो पण भारी भारी व्हिडिओज बनवतो. नवीन आयडी एक सुरू केलेली आहे त्याने, तर त्याला पण लाईक करा, कमेंट करत राहा आणि सपोर्ट करा. थँक्यू, बाय. तर आत्ता कुरकुमवरून आलो आम्ही, देवदर्शन झालं, बऱ्याच वेळ फिरलो, गप्पा गोष्टी इकडे तिकडे आणि मग थोडंसं इकडे आता झोपल्यावरती आपण कुठे आत्ता गुरु दत्ताला नाही एस कुमार वडेवाले ना तिथे आहे. सो थोडंसं नाश्ता केला मग आपण आता तो पुण्यात जाईल आणि मी घरी जाईल. आता वाजले 3:30 वरची घाम पडलेली आहे. आजचा दिवस पण भारी होता असं कधीतरी भारी आल्यावर बाहेर आल्यावरती मस्त वाटतं. तुमचं चेहरा चारू आम्ही पण जात असतो बऱ्याच वेळा बाहेर आणले घरी. तर मी पोहोचलो आता घरी आणि परीला आणलीत पेरू आणि परी पळतच सुटली आहे. धर तिलाच आवडतात घरात पेरू, त्याच्यामुळं बघ. अरे वा, लय खुश झाली परी. काय आणलं परी? कुणी आणले बाबू? माझ्यासाठी आणल्यात ना माझ्या पप्पानी. पप्पा माझे आहेत ना. पप्पा कुणाचे आहेत? हो पण मलाच आणलाय ना.
पप्पा माझे म्हणलं पिरू माझा ना पिरू कुणाला आणलाय पिरू मला आणलाय पप्पांना विचार तुम्ही कुणाचे आहेत म्हणाव पप्पांना विचार तू कुणाचे आहेत म्हणाव तुम्ही मी परीचा पण आहे ना आजीचा पण आहे माझे पप्पा तुझे नाही खेळा बाबू आता तुम्ही दिवस गेला पूर्ण दवाखान्यात गेलो होतो आता तब्येत खूपच खराब आहे आलो आता घरी पूर्ण डाऊन आहे तब्येत म्हणजे काही सांगायलाच नको इथे गोळ्या बघू शकता तुम्ही चारूची पण तब्येत बरी नाही तिला दवाखान्यात चल म्हटलं होतं पण ती काही आली नाही ती गोळ्या बघू शकता तुम्ही इथं हे सगळ्या गोळ्या आहेत आणि परी म्हणते छान छान पिरो आणलं आहे काय आणलंय परी परी अरे वा पटकन कुठे चालू आहे मागणारांची आणि पटकन मागणावं लागून आज काय थोडं पण टाईम नाही भेटला थोडंसं आराम करायला तर चलो रेग्युलर रुटीन मावर घ्यायला लागला आता सर साईडला परी चल इकडनं थांब ती गाई सोडून देऊ आपण आधी इथंच थांब मी ती गाई सोडून देतो गाई जरा जवळ आलेली आहे त्याच्यामुळे तुला सेपरेट ह्या कप्प्यात बांधतोय रोज तिची तब्येत थोडी वीक आहे त्याच्यामुळं परी लगेच कशी जाते लगेच निघून बघितलं थोडं टाइम आहे अजून पण ते काय होत आहे बाकीच्या गाया मारतात तिला बाकीच्या गाया मारतात म्हणून तिलाही करावं लागते सेपरेट बांधावं लागते तिथं कुठे करून ठेवलेली दादांनी आता टाकायची आहे चारू पण गेली गा असं तुम्हाला दाखवतो एक मिनिट इकडे बघू शकता तुम्ही चारूचा घास कापायचं काम सगळं झालं आपण आलो बाबा आताच घेतलं इंजेक्शन गोळ्या आणल्या तुला म्हणलं जाऊ दाव खायत गोळ्या आणल्यात आता आताच आलो थोडं बसलो ना आलो येतो मग चल आवरतो मी तुझं आवरलं ये थोडं वेळ आता थोडं भरू लाग मला आता उशीर झाली तर मित्रांनो आजचा दिवस असा होता पूर्ण बाकीचं तर तुम्हाला माहिती देतं आवरून घ्यायचं धारा पाणी आमकं तुमकं चारू जाईल घरात स्वयंपाकाला वगैरे तर असं होतं आजचा एक साधा सिम्पल दिवस असं असतं रेग्युलर रुटीन कधी दिवसभर बाहेर राहावं लागतं काही काही वेळेस कामानिमित्त तर चला आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर विचारत जा धन्यवाद.